मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुळामुठा नदीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस सुरू झालाय. काल बुधवारच्या 24 तासात 3 धरणांवर 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालाय, तर 8 धरणांवर 100 मिलीमीटरहून जास्त पाऊस झालाय. त्यामुळे भीमा नदीच्या पात्रात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग दौंड इथं 9000 क्युसेक पेक्षा अधिक झालाय. यामुळे उजनी धरण लवकरच प्लस पातळीवर येणार आहे. मागील 2 दिवसांपासून मुळामुठा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीच्या विसर्गात वाढ झाली असून त्यामुळेच 2 दिवसात उजनी धरण मायनस मधून प्लस पातळीला वेगाने येत आहे. काल दिवसभर 8000 क्युसेक पेक्षा जास्त अधिक आवक असल्यानं उजनी धरण सुमारे 2% वधारला आहे. तर आज धरणात येणारा विसर्ग 9000 क्युसेक पेक्षा अधिक असल्यानं उजनी आज प्लस मध्ये येण्याची अपेक्षा आहे.